नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. 6 वर्षीय चिमुकलीची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी केली अटक. 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी. पोलीस स्टेशन मुदखेड हद्दीतील दिनांक 14/1/2024 रोजी एका 6 वर्ष वयाच्या मुलीचे अपहरण झाल्याच्या माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन मुदखेड गुन्हा रजिस्टर नंबर 02/2024 कलम 363 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमूद गुन्ह्यात दिनांक 19/1/2024 रोजी आरोपी दशरथ उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ वय वर्ष 23 व्यवसाय मजुरी सुतारकी राहणार रोही पिंपळगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड यास अटक करण्यात आली असून सध्या आरोपी PCR मध्ये आहे. गुन्ह्याच्या तपासात आरोपीने त्याच्यासोबत गुन्हा करताना माधव शिंदे हा होता. आम्ही दोघांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्याच्या तपासात सदरचा गुन्हा हा दोन आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी माधव शिंदे याचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी माधव उर्फ मल्ल्या दिलीप शिंदे वय वर्ष 24 राहणार रोही पिंपळगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड हा मिळून आल्याने त्याच्याकडे तपास केला असता त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले व त्याने गुन्हा केल्याचीही कबुली दिली. म्हणून त्यास दिनांक 21/1/2024 रोजी अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपितांनी संगनमत करून गुन्हा केला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, वसंत सप्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, पांडुरंग माने, कमल शिंदे, बाबासाहेब कांबळे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, गजानन दळवी यांनी आरोपी अटक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. नमूद गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक हे करत आहेत. वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाईव्ह.